मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबक्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहिती पण व्हिडिओ सर्वात अवदर पाहण्याकरिता बेल ऐकनवर क्लिक करा आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण भारत सरकारने म्हणजेच यू आय डी ए आय ने एक महत्वाची माहिती दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक भार भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अतिशय महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे ओळखीचा पुरावा असण्यासोबतच बायोमॅट्रिक डिटेल्स देखील आधार कार्ड जोडलेले असते युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ए आय चे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सौरभ गर्ग यांनी एका कार्यक्रमात सांगितले की दररोज पन्नास लाखाहून अधिक आधार कार्ड प्रमाणीकरण केले जात आहे तर पेमेंट सिस्टीम द्वारे दर महिन्याला चाळीस कोटी पेक्षा जास्त बँकिंग व्यवहार केले जात आहेत पुढे बोलताना श्री सौरभ गर्ग म्हणाले की ऑफलाइन प्रमाणीकरणाची संख्या पाच कोटीहून अधिक आहे ज्यांना ऑनलाईन सेवा वापरता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन ची व्यवस्था करण्यात आली आहे ऑफलाईन पडताळणी प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही म्हणजेच ऑफलाईन पडताळणीसाठी पैसे द्यावे लागणार नाही आधार प्रमाणीकरण वैयक्तिक नागरिकांसाठी इनामूल्य आहे आणि नेहमीच इनामूल्य राहील UIDI ने आधार पडताळणी चार्ज रुपये मागेच केला आहे मुलांना शाळेतील प्रवेशापासून ते बँक खाते उघडण्यासाठी व विविध सरकारी योजनांचा फायदा घेण्यापासून ते करोनाची लस घेण्यासाठी देखील आधार कार्ड अतिशय महत्व महत्वाचे कागदपत्र बनले आहे आधार कार्ड साठी डेटा यूआयडीआय आय डी आय कडून एकत्रित केला जातो यूआयडीआय आय डी आय ही केंद्र म्हणजेच भारत सरकारने स्थापन केलेली वैधानिक प्राधिकरण संस्था आहे ही संस्था केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अत्यारीत येते एवढेच नाही तर तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सी लिंक केलेले असते त्यामुळे बँकेत आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेले आहे आधार कार्डच्या महत्त्वामुळे महत्वामुळे आधार कार्ड संबंधित फसवणुकीच्या घटना देखील प्रचंड वाढल्या आहेत अशा स्थितीत तुमच्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून कोणी फसवणूक करू शकते का कारण बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असल्याने आर्थिक म्हणजेच पैशांची फसवणूक करणे शक्य आहे का आधार कार्ड संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतः यू आय डीआय दिली आहे यू आय डी आय ने म्हटले आहे की ज्याप्रमाणे कोणीही फक्त तुमचे बँक अकाउंट नंबर जाणून घेऊन तुमच्या अकाउंट मधून पैसे काढू शकत नाही त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यातून कोणीही फक्त तुमचा आधार कार्ड क्रमांक जाणून घेऊन पैसे काढू शकणार नाही बँकेतून पैसे काढण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया असते खातेदार बँकेत स्वतः जाऊन चेकच्या माध्यमातून पैसे काढू शकतात किंवा एटीएम अथवा डिजिटल ट्रान्झॅक्शन द्वारे म्हणजे डिजिटल व्यवहाराद्वारे पैसे काढण्यासाठी पिन आणि पासवर्ड असणे अत्यंत आवश्यक आहे फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार मोबाईल फोन करून मोठ्या रकमेचे अमीज दाखवून किंवा कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून व तसेच केवायसी अपडेट लवकर करा अन्यथा तुम्हाला बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत अशी भीती दाखवून किंवा इतर मार्गाने तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक खात्यासंबंधी माहिती मागतात जसे की तुमची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ पॅन कार्ड ची माहिती युजर आय डी ओ टी पी सीव्ही एटीएम कार्ड क्रमांक पासवर्ड पिन या माहितीच्या आधारे बँक खात्यातून पैसे उडवले जातात मात्र फक्त एका आधार कार्ड क्रमांकाने फसवणूक होत नाही असे यु आय डी ए आय ने म्हटले आहे बँका ग्राहकांची कधीही खासगी माहिती शेअर करत नाही तुम्ही तुमची जन्मतारीख डेबिट कार्ड कार्ड क्रमांक इंटरनेट बँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड डेबिट कार्ड पिन सीव्ही आणि ओ टी पी करू फार मोठे शकते। तसे मेल, लिंक वर अजिबात क्लिक करू नका याशिवाय बँक खाते क्रमांक पासवर्ड एटीएम कार्ड चे फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवू नये यामुळे तुमची माहिती लीक होण्याची शक्यता जास्त असते यामुळे तुमचे अर्थिक नुकसान देखील होऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र